नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. परिंचे येथील बेवारस अर्भक प्रकरणी अनिल जाधव फरार. परिंचे येथील नवजात अर्भक प्रकरणाला नाट्यमय वळण. परिंचे तालुका पुरंदर येथे अवघ्या दिवसाचे नवजात बाळ शेतात टाकून दिलेले प्रकरण एका नाट्यमय वळणावर असून या प्रकरणी तिघांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी निर्मला विजय सनस राहणार चौधरवाडी परिंचे तालुका पुरंदर, नाना रामदास बंडलकर अनिल पांडुरंग जाधव दोघेही राहणार परिंचे यांच्यावर सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्मला आणि नाना यांना अटक करण्यात आली असून अनिल पांडुरंग जाधव हा आरोपी फरार झाला आहे. तो परिंचे गावचा विद्यमान सदस्य असल्यामुळे या पंचक्रोशीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची हकीकत अशी की परिंचे येथील शेतात एक दिवस नवजात अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी ते अर्भक ताब्यात घेतले आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. अनेक दिवस ताचपडणाऱ्या पोलीस यंत्रणेला पहिल्यांदा धागे दोरे मिळाले त्या महिलेच्या पतीकडूनच. संबंधित महिलेचा विवाह हा बारामती तालुक्यातील विजय सर्जेराव सनस यांच्याशी झालेला आहे. हे अर्भक सापडल्याचे समजताच त्यांनी तात्काळ सासवड पोलीस स्टेशनला धाव घेत ते आपल्याच पत्नीचे असल्याची खबर पोलिसांना दिली. आपली पत्नी काही वर्षापासून आपल्यासोबत राहत नसून तिचे गावातील ग्रामपंचायत सदस्य अनिल पांडुरंग जाधव यांच्याशी अनैतिक संबंध आहे. ती जाधव यांच्या शेतात कामाला असते. पत्नीला घटस्फोट द्यावा यासाठी ती जाधव यांनी आपल्यावर अनेकदा दबाव देखील आणल्याचे पती सनस यांनी सांगितले. या दोघांचे ते बाळ असल्याचे श्री सनस यांनी कोर्टासमोरही सांगितले आहे. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. निर्मला यांचे अनिल जाधव आणि नाना बंडलकर या दोघांशीही अनैतिक संबंध होते. त्यामुळे आता DNA चाचणी तपासणी करून बाळाचा बाप कोण हे तपासण्याची गरज व ह्या तपासणी करण्याचे आव्हान सासवड पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. त्यात अनिल जाधव हा फरारी असून त्याच्या मागावर सासवड पोलीस आहेत. पण पती सनस यांच्या मते नाना बंडलकर हे केवळ प्यादे असून अनिल जाधव यांना वाचवण्यासाठी नानाचे नाव या प्रकरणात पुढे केले जात आहे. नवजात बाळाचा बाप हा अनिल जाधवच असून त्याला या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी सनस यांनी कोर्टामध्ये देखील अर्जाद्वारे जबाबाद्वारे केली आहे. नवजात गोंडस बाळाला अशा पद्धतीने सोडून दिल्यामुळे आरोपींनी संवेदहीनतेचा कळस गाठला आहे. परिंचे परिसरात यामुळे खळबळ उडाली असून त्यात गावातीलच एक प्रतिष्ठित अशा पद्धतीने उजेडात आल्याने माणुसकीला काळिमा फासल्या गेल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. नमस्कार. नमस्कार. पुरंदर न्यूजतर्फे आपलं स्वागत आहे. आपलं काय नाव? विजय सर्जेराव सनस. कुठं राहता तुम्ही? चंकसवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे. आपल्या पत्नीचं नाव काय? निर्मला विजय सनस. आपलं कधी किती साली लग्न झाले? 2004-2008 साली. कुठं झालं लग्न? परिंचे चौधरवाडी. चौधरवाडी. तुम्हाला किती आपत्ती आहेत? एक मुलगी आहे. किती वर्षाची झाली आहे ती? 9 वर्षाची आहे. सदरची पत्नी आपल्यापासून कधीपासून नांदवत नाही आपण किंवा नांदायला येत नाही? सदर 2013 सालापासून आपली माझी पत्नी माझ्यापासून आपल्या माहेरी आई वडिलांकडे राहत आहे. आई वडिलांकडे राहते. बरं, मग आपण काय प्रयत्न केले का तिला नांदवायला आणायचा? काय प्रयत्न केला? हां, असे बरेच खूप वेळा मी प्रयत्न केला आणण्याचा. तिथले पण ग्रामस्थ आणले होते मिटवण्यासाठी की हे काय असेल ते आपण. स्त्री महिला केंद्राच्या काही? हां, स्त्री केंद्र बारामती स्त्री आधार केंद्र स्त्री केंद्र महिला केंद्रातील महिला घेऊन आलो होतो. त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं आम्ही स्त्री केंद्रातून आलो आहे बारामतीतून आलो आहे. तर त्यांनी सांगितलं
तर ते म्हणजे आम्ही इथं मिटवण्यासाठी आलो आहे. तर ज्या शेतामध्ये अनिल पांडुरंग जाधव हे तिथं आले असतात, त्यांनी सांगितलं की मी तुमच्या बायकोला तिथं घेऊन येतो, काय असेल ते आपण तिथं येऊन बारामतीमध्ये तुमच्या ऑफिसमध्ये काय असेल ते आपण परस्पर मिटवून हे आपलं मिटवून टाकू, असं त्यांनी त्यांना सांगितलं. ते सांगितल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून ते पत्ता घेतला तिथला बारामती स्त्री आदरा केंद्राचा आणि आम्हाला म्हटले जावा तुम्ही. त्याच्यानंतर मी एक आठवड्यानंतर मी त्यांना फोन केला, तर फोन केल्यानंतर ते फोन उचलत नव्हते, म्हणजे स्विच ऑफ करून ठेवायचे. असे बरेच वेळा मी 2-3 वेळा त्यांना फोन केला, तर ते माझा काय फोन उचलत नव्हते. पण नंतर मग त्यांनी असे मला सांगितले की तुझी बायको तुझ्या पैसे काय नांदणार नाही, तिचा सांभाळ मी करतो, तिला तू घटस्फोट दे, 1 किंवा 1.5 लाख देऊन तू तुझ्या तुझ्या पतीपासून विरक्त हो, असं त्यांनी मला सांगितलं. अनिल पांडुरंग जाधव. सध्या तुमची ही बायको कोणाच्या शेतावर राहत होती? अनिल पांडुरंग जाधव. काय करत होते त्यांच्या शेतावर? त्यांच्या शेतामध्ये शेती काम करत होते. राहिला कुठं होती ती? त्यांच्या शेतामध्ये. शेतात म्हणजे अनिल पांडुरंग जाधव? हा, अनिल पांडुरंग जाधव यांच्या शेतामध्ये राहत होती. आता हे आपत्ती जे आहे हे कुणाचं आहे, तुमचं आहे का कुणाचं आहे? हे आपत्ती अनिल पांडुरंग जाधव यांचेच आहे, खात्री 100%. असं तुम्ही कोर्टात जबाब दिलाय? हा. कुठल्या कोर्टात दिलं? सासवड. सासवड न्यायालयात दिलं. हा. तुम्ही पत्नीला नांदवायला तयार होता तरी सुद्धा पत्नीला तुमच्याकडे येऊन दिलं नाही. हा, बरोबर आहे काय? हा, बरोबर आहे. आता याविरुद्ध तुम्ही सासवड पोलीस यांना तक्रार केली? हा, तक्रार केली आहे. आणि बारामतीच्या कोर्टामध्ये सुरुवातीला पत्नीला नांदवण्यासाठी तुम्ही अर्ज केला होता का? हा, अर्ज केला होता. नांदवण्यासाठी अर्ज केला होता की पतीला नांदवण्यासाठी मी पत्नीला नांदवण्यासाठी बारामती कोर्टामध्ये अर्ज केला होता. तरी देखील पत्नी यायला तयार नव्हती? हा, तयार यायला नव्हती. मग आता हे तुम्हाला कसं कळलं अपत्याचं? ज्यावेळेस पेपरला मी बातमी वाचली त्यावेळेस मग ह्याची मी शहनिशा काय करण्यासाठी मी इथं गावामध्ये आलो, परिंच्या गावामध्ये आलो. त्यावेळेस मला ही मला आसपासच्या लोकांकडून माहिती कळली. त्यावेळेस मग मी ह्याची पूर्ण शहनिशा करून मी हे बालक त्या अनिल पांडुरंग जाधव यांचंच आहे हे मला खात्री पडल्यानंतर मी पोलीस स्टेशनला ह्याची गुन्हा दाखल अनिल पांडुरंग यांच्यावर केला. मी तुम्ही तक्रार अर्ज दिले? हां. अशा प्रकारे या अर्भक प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलेलं आहे. नाट्यमयरित्याने अशा प्रकारे एक नवीनच आरोपी पोलिसांच्या रोलवर आलेला आहे आणि त्याचा शोध लवकरच पोलीस घेत असून सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गोलप यांनी सांगितले की लवकरात लवकर आम्ही या आरोपीला ताब्यात घेऊन त्याची तपासणी करून या अर्भकाचा बाप कोण आहे सिद्ध करणार आहोत. धन्यवाद.